नमस्कार, पूजा आणि रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या रेसिपी मध्ये आपण बनवणार आहोत डाळ पालक, जी खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि हेल्दी आहे। जर मुलं पालेभाज्या खात नसतील, अशा प्रकारे डाळ बनवून दिल्यामुळे ते आवडीने खातील, जी बनवायला खूपच सोपी आहे आणि कमी वेळेत बनते। चला तर मग सुरू करूयात आजची ही रेसिपी, डाळ पालक। ही डाळ झटपट बनवण्यासाठी मी इथे एक प्रेशर कुकर घेतला आहे। मी इथे एक जोडी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे। तुमच्या आवडीनुसार पालक तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। आता आपल्याला यात अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। ह्या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत। तसेच यात एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे। आपल्याला इथे कांदा खूप बारीक चिरून घ्यायची गरज नाही। आणि एक मोठा टोमॅटो मोठा चिरून घ्यायचा आहे। आता यात 10-12 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं चिरून घालायचं आहे। सोबतच यात 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। आता आपल्याला यात 2 ग्लास पाणी घालायचे आहे। डाळ किंवा डाळीचं पाणी बाहेर येऊ नये म्हणून 1 चमचा तेल घालायचं आहे। कुकरचं झाकण बंद करून याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला होता आणि कुकरची वाफ स्वतःहून जाऊ दिली होती। तुम्ही बघू शकता 5 शिट्ट्यामध्ये दोन्ही डाळी चांगल्या शिजल्या आहेत। आता अशा डाळ घोटण्याच्या सहाय्याने आपल्याला डाळीला घरटून किंवा थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अशी डाळ घोटणी नसेल तर तुम्ही पावभाजी मॅशर पण वापरू शकता। आपल्याला डाळ आणि पालक चांगले एकजीव होईपर्यंत घरटून घ्यायचं आहे। आता परत कुकरचा गॅस चालू करून डाळ आणि पालक थोडंसं शिजवत ठेवायचं आहे। एका दुसऱ्या गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यात 2 चमचे तूप घालायचे आहे। तुम्ही यात तेल पण वापरू शकता। जसे तूप गरम झाले आपल्याला यात 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यात 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे ही चांगले फ्राय झाले की यात 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि 10-12 कढीपत्त्याची पानंही घालायची आहेत। व चिमूटभर हिंगही घालायची आहे। हे सर्व चांगले फ्राय झाले की आता गॅस बंद करून या 2 चमचे लाल तिखट व 1/2 चमचा हळद घालायची आहे। हे सर्व चांगले मिक्स करून हा तडका उकळत्या डाळ आणि पालक मध्ये टाकूयात। तुम्ही बघू शकता खूपच कडकडीत अशी फोडणी आपण तयार केलेली आहे। याचा सुगंध खूपच छान आणि खमंग येत आहे। मला यात मीठ थोडस कमी वाटलं म्हणून थोडस घालत आहे। आता याला चांगले मिक्स करून 1 मिनिट उकळी काढून घेऊयात आणि 1 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आपला खूपच चविष्ट आणि तेवढाच पौष्टिक असा डाळ पालक तयार आहे। याला आपण एका बाउल मध्ये काढून सर्व करूयात। तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी बनली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।